नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपले एमपीसी टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। मिशन कंबाइंड पूर्वपरीक्षा 2024 चालू घडामोडी 2023 मधील जानेवारी 2023 मधील टॉप 50 ऑनलाइन प्रश्न उत्तरांचा हा 13वा भाग आहे। तर या भागासोबतच तुमचे जानेवारी 2023 मधील एकूण 650 प्रश्न हे वन लाइनर तुमचे जे असतील ते तयार होऊन जातील। त्याच्यामुळे झालेले सगळे व्हिडिओज तुम्ही केअरफुली बघत चला। खूप सारा कंटेंट तुम्हाला मी द्यायचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून चालू घडामोडीचे तुमचे मार्क जे आहेत तुमच्या हातामधून जाता कामा नयेत। त्याच्यासाठी झालेले सगळे व्हिडिओज तुम्ही केअरफुली बघत चला, ठीक आहे। तर आता सुरुवात करूया। तर पुढचे 10 ते 15 मिनिटं केअरफुली तुम्ही ऐका, तुमची डायरेक्टली 50 प्रश्नांची डायरेक्ट उजळणी जी आहे ती या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेतो। तर आता सुरुवात करूया। तर बघा, पहिला प्रश्न काय, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची 53वी बैठक कोठे आयोजित केली जात आहे, तर दावोसमध्ये। लक्षात ठेवायचं, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमची ही 53वी बैठक आहे जी की दावोसमध्ये जी आहे ती आयोजित केली जात आहे। पुढचा प्रश्न आहे, कोणत्या अहवालानुसार भारतातील सर्वात श्रीमंत 1% लोकांकडे एकूण संपत्ती 40%पेक्षा जास्त आहे, तर याचं उत्तर आहे ऑक्सफॅम अहवालानुसार भारतातील सर्वात श्रीमंत 1% लोकांकडे एकूण जी संपत्ती आहे 40%पेक्षा जास्त असल्याचं दिसून आलेलं आहे। पुढचा प्रश्न आहे, 16 ते 18 फेब्रुवारी रोजी मुंबईत वर्ल्ड स्पाइस काँग्रेसची कोणती आवृत्ती आयोजित केली जाणार आहे, तर याचं उत्तर आहे 14वी। तर मुंबईमध्ये ही वर्ल्ड स्पाइस काँग्रेसची कोण 14वी आवृत्ती जी आहे ही 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान म्हणजे अधिवेशन जे आहे हे आयोजित केलं जात आहे वर्ल्ड स्पाइस काँग्रेसचं। पुढचा प्रश्न आहे, केंद्र सरकार 1 एप्रिल 2023 पासून पेट्रोलमध्ये किती टक्के इथेनॉल मिश्रण सुरू करेल, तर याचं उत्तर आहे 20%। लक्षात ठेवा, तर केंद्र सरकार जे आहे हे 1 एप्रिल 2023 पासून पेट्रोलमध्ये एकूण 20% इथेनॉल जे आहे ते मिश्रण सुरू करणार आहे। पुढचा प्रश्न, केंद्र सरकारने अलीकडेच कोणत्या उद्देशाने राष्ट्रीय नागरिक तंत्रज्ञान अभियान सुरू करण्याची घोषणा केली आहे, तर याचं उत्तर आहे ऑनलाईन नागरिक सेवा प्रदान करणे आणि पर्यावरणीय पायाभूत सुविधांचे निरीक्षण करणे। यासाठी केंद्र सरकारने अलीकडेच राष्ट्रीय नागरिक तंत्रज्ञान अभियान जे आहे हे सुरू केलेलं आहे, ऑनलाईन नागरिक सेवा प्रदान करणं आणि पर्यावरणीय पायाभूत सुविधांचं निरीक्षण करणं, ठीक आहे। नक्कीच व्हिडिओला लाईक करा। पुढचा प्रश्न बघा, 16 जानेवारी रोजी प्रथमच राष्ट्रीय स्टार्टअप दिवस कधी साजरा करण्यात आला होता, तर याचं उत्तर आहे वर्ष 2022 मध्ये 16 जानेवारी रोजी प्रथम राष्ट्रीय स्टार्टअप दिवस जो आहे साजरा करण्यात आलेला होता। पुढचा प्रश्न, साईट टू विजनच्या उद्देशाने अंधत्व नियंत्रण धोरण राबवणारं देशातील पहिलं राज्य आहे, तर याचं उत्तर आहे राजस्थान। तर साईट टू विजनच्या उद्देशाने अंधत्व नियंत्रण धोरण राबवणारं देशातील राज्य कुठलं आहे, तर ते आहे राजस्थान, पहिलं राज्य आहे। पुढचा प्रश्न, अलीकडेच भारताने वन डे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय कोणत्या देशाविरुद्ध नोंदवला, तर याचं उत्तर आहे श्रीलंका। तर अलीकडेच भारताने वन डे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय श्रीलंका देशाविरुद्ध नोंदवलेला आहे। पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच तुर्कीमध्ये मरण पावलेला हैदराबादचा शेवटचा निजाम कोण आहे, तर याचं उत्तर आहे नवाब मीर बरकत अली खान। लक्षात ठेवा यांचं नाव, नवाब मीर बरकत अली खान यांचं जे हैदराबादचे शेवटचे निजाम होते ज्यांचं तुर्कीमध्ये नुसतंच निधन झालेलं आहे। पुढचा प्रश्न, गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसवर उमनियाचा यशस्वी कार्यक्रम कोठे साजरा करण्यात आला, याचं उत्तर आहे नवी दिल्ली। तर गव्हर्नमेंट ई मार्केट प्लेसवर उमनियाचा यशस्वी कार्यक्रम नवी दिल्ली या ठिकाणी पार पडलेला आहे। पुढचा प्रश्न बघा, युके ट्रेझरी सल्लागार यांची ओईसीडी चीफ इकॉनॉमिस्ट म्हणून नियुक्ती करण्यात आली, तर याचं उत्तर आहे क्लिअर लोंबार्डी यांचं नाव। लक्षात ठेवा, क्लिअर लोंबार्डी यांची ओईसीडी चीफ इकॉनॉमिस्ट म्हणून नियुक्ती करण्यात आली, ते युके ट्रेझरी सल्लागार सुद्धा आहेत। पुढचा प्रश्न, वरुण द्विपक्षीय सरावाची 21वी आवृत्ती भारत आणि कोणत्या देशांच्या नौदलासह आयोजित करत आहे, तर याचं उत्तर आहे फ्रान्स। तर वरुण या द्विपक्षीय सरावाची 21वी आवृत्ती जी आहे ही भारत आणि फ्रान्स या नौदलामध्ये होत आहे, लक्षात ठेवा। पुढचा प्रश्न आहे, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार 1961 नंतर प्रथमच कोणत्या देशांच्या लोकसंख्येमध्ये मोठी घट झाली आहे, याचं उत्तर आहे चीन। तर नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार 1961 नंतर प्रथमच चीन या देशाच्या लोकसंख्येमध्ये मोठी घट झालेली दिसून आलेली आहे। पुढचा प्रश्न, जागतिक आरोग्य संघटनेने अलीकडेच इबोला विषाणूचा अंत कुठे जाहीर केलेला आहे, याचं उत्तर आहे युगांडा, लक्षात ठेवा। तर जागतिक आरोग्य संघटनेनं अलीकडेच इबोला विषाणूचा अंत झालेला आहे घोषित जे आहे हे युगांडा या देशामध्ये केलेलं आहे, ठीक आहे। युगांडामध्ये इबोला विषाणूचा अंत झाला असं जागतिक आरोग्य संघटनेनं जाहीर केलं। पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच 2025 पर्यंत अचूक हवामान अंदाजासाठी देशभर डॉपलर हवामान रडार नेटवर्क स्थापित करण्याची घोषणा कोणी केली आहे, तर याचं उत्तर आहे पृथ्वी विज्ञान मंत्रालय। तर 2025 पर्यंत अचूक हवामान अंदाजासाठी देशभरात डॉपलर हवामान रडार नेटवर्क स्थापित करण्याची घोषणा पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने केलेली आहे। पुढचा प्रश्न बघा, अलीकडेच नीला कुरुंजीचा पर्यावरण मंत्रालयाने संरक्षित वनस्पतींच्या यादीत समावेश केलेला आहे, ते भारतातील कोणत्या भौगोलिक प्रदेशातील आहे, तर याचं उत्तर आहे पश्चिम घाट। लक्षात ठेवा, हे नीला कुरुंजी नावाची एक वनस्पती आहे, ठीक आहे, ज्याला 12 वर्षातून एकदाच फुले येतात या वनस्पतीला। तर या वनस्पतीला पर्यावरण मंत्रालयाने संरक्षित वनस्पतीच्या यादीमध्ये समावेश केलेला, ते भारताच्या पश्चिम घाटामध्ये आढळून येतं। पुढचा प्रश्न आहे, मट्टू पोंगल म्हणून ओळखले जाणारे जलकट्टू 2023 नुकतेच कोणत्या राज्यात सुरू झालेलं आहे, तर याचं उत्तर आहे तमिळनाडू या राज्यामध्ये। हे मट्टू पोंगल म्हणून ओळखले जाणारे जल्लूकट्टू 2023 जे आहे हे तमिळनाडू राज्यामध्ये सुरू झालेलं आहे। पुढचा प्रश्न, नुकतेच नाविन्य आणि स्टार्टअप्सना प्रोत्साहन देण्यासाठी जिओ स्पेशल हॅकथॉन कोणी सुरू केलं, तर याचं उत्तर आहे डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी
नाविन्य आणि स्टार्टअपना प्रोत्साहन देण्यासाठी जिओ स्पेशल हॅकेथॉन जे आहे ते सुरू केलेलं आहे. पुढचा प्रश्न, उत्तर प्रदेशातील कोणत्या जिल्ह्यात 18 जानेवारी 2023 रोजी संसद खेळ महाकुंभ 2022-23 दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले? तर याचं उत्तर आहे बस्ती. तर उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात 18 जानेवारी 2023 रोजी संसद खेळ महाकुंभ 2022-23 दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. पुढचा प्रश्न आहे, इरफान खान अ लाईफ इन मूवीज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? इरफान खान अ लाईफ इन मूवीज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर याचं उत्तर आहे शुभ्रा गुप्ता. या इरफान खान अ लाईफ इन मूवीज या पुस्तकाच्या लेखिकेत लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, अलीकडेच RRR या चित्रपटाला क्रिटिक्स चॉईस 2023 कोणत्या श्रेणीत देण्यात आला? याचं उत्तर आहे सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील चित्रपट आणि सर्वोत्कृष्ट गाणे या श्रेणीमध्ये RRR या चित्रपटाला क्रिटिक्स चॉईस अवॉर्ड 2023 द्वारे तो देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, देशव्यापी कोरोना विषाणूविरोधी लसीकरणाची 2 वर्षे पूर्ण झाली, किती कोटी लसीकरण करण्यात आलं? याचं उत्तर आहे 220.17 कोटी इतकं लसीकरण जे आहे हे करण्यात आलेलं आहे आणि याला 2 वर्षे पूर्ण झालेले आहेत. पुढचा प्रश्न, भारतातील प्रसिद्ध सांची स्तूपाच्या पूर्वेकडील दरवाजाची प्रतिकृती अलीकडे कोठे अनावरण करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे जर्मनीमध्ये. लक्षात ठेवा, भारतातील प्रसिद्ध सांची स्तूपाच्या पूर्वेकडील दरवाजाची प्रतिकृती जर्मनीमध्ये अनावरण करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने कोणत्या भारतीय शहरात 4th औद्योगिक क्रांतीचे 18वे जागतिक केंद्र स्थापन करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केलेली आहे? याचं उत्तर आहे हैदराबाद. तर अलीकडेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने हैदराबाद या भारतीय शहरात 4th औद्योगिक क्रांतीचे 18वे जागतिक केंद्र स्थापन करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केलेली आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच भारत सरकारने कोणत्या राष्ट्राला पेंटाव्हॅलंट लसींचे 12,500 डोस दान करण्याची घोषणा केली आहे? याचं उत्तर आहे क्युबा. लक्षात ठेवा, तर अलीकडेच भारत सरकारने क्युबा राष्ट्राला पेंटाव्हॅलंट लसींचे 12,500 डोस दान करण्याची घोषणा जी आहे ती केलेली आहे. पुढचा प्रश्न बघा, दुहेरी शतक झळकावणारा जगातील सर्वात तरुण क्रिकेटपटू कोण? याचं उत्तर आहे शुभमन गिल. तर दुहेरी शतक झळकावणारा जगातील सर्वात तरुण क्रिकेटपटू कोण म्हणलेला? शुभमन गिल. पुढचा प्रश्न आहे, एमपीएलने जारी केलेल्या इंडिया मोबाईल गेमिंग रिपोर्ट 2022 नुसार ऑनलाईन गेम खेळण्याच्या बाबतीत कोणते राज्य अव्वल आहे? तर याचं उत्तर आहे उत्तर प्रदेश. तर एमपीएलने जारी केलेल्या इंडिया मोबाईल गेमिंग रिपोर्ट 2022 नुसार ऑनलाईन गेम खेळण्याच्या बाबतीमध्ये उत्तर प्रदेश हे राज्य अव्वल क्रमांकावरती आहे, म्हणजे पहिल्या क्रमांकावरती आहे. आयसीजीएस कमला देवी एफपीव्ही मालिकेतील शेवटचे जहाज नुकतेच कुठे कार्यान्वित झाले आहे? तर याचं उत्तर आहे कोलकाता. लक्षात ठेवा, आयसीजीएस कमला देवी एफपीव्ही मालिकेतील शेवटचे जहाज नुकतेच कुठे कार्यान्वित झालेले आहे? तर उत्तर आहे कोलकातामध्ये. पुढचा प्रश्न आहे, तेलंगणामधील संस्कृती फाउंडेशनद्वारे हैदराबाद त्यागराजा आराधना संगीत महोत्सवाचे कोणते संस्करण आयोजित केले जात आहे? याचं उत्तर आहे 8वे. तर तेलंगणामधील संस्कृती फाउंडेशनद्वारे हैदराबाद त्यागराजा आराधना संगीत महोत्सवाचं हे 8वं संस्करण आयोजित केलं जात आहे. पुढचा प्रश्न, नुकत्याच झालेल्या अजिंठा एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात कोणत्या चित्रपटाला गोल्डन कैलाश पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे? याचं उत्तर आहे नानेरा. तर नुकत्याच झालेल्या अजिंठा एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नानेरा या चित्रपटाला गोल्डन कैलाश पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न बघा, जगातील सर्वात वयोवृद्ध महिला लुसिल रँडन ज्यांचं वयाच्या 118व्या वर्षी नुकतं निधन झालं ती कोणत्या देशाची होती? तर याचं उत्तर आहे फ्रान्स. जगातील सर्वात वयोवृद्ध महिला लुसिल रँडर ज्यांचं वयाचे 118व्या वर्षी निधन झाले ती फ्रान्स या देशाची होती. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, तामिळनाडूच्या आरोग्य मंत्र्यांनी लिहिलेले कम लेट्स रन हे पुस्तक नुकतेच कोणी प्रकाशित केलं आहे? तर याचं उत्तर आहे यस श्रीकांत. तर तामिळनाडूच्या आरोग्य मंत्र्यांनी लिहिलेली कम लेट्स रन हे पुस्तक जे आहे हे यस श्रीकांत यांनी प्रकाशित केलेलं आहे. पुढचा प्रश्न, कोणाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली? उत्तर आहे निवृत्त डीजी पंकज कुमार सिंग यांची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन 2023 शिखर परिषदेचे अध्यक्ष कोण आहे? याचं उत्तर आहे भारत. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनच्या 2023 शिखर परिषदेचे अध्यक्षपद आहे भारताकडे. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, ब्रँड फायनान्स ग्लोबल आयटी ब्रँड लिस्ट 2023 नुसार कोणत्या भारतीय आयटी कंपनीला पहिल्या 3 स्थानमध्ये स्थान जे आहे ते मिळालेलं आहे? याचं उत्तर आहे TCS आणि इन्फोसिस या कंपन्यांना पहिल्या 3 मध्ये स्थान मिळालेलं आहे. ब्रँड फायनान्स ग्लोबल आयटी ब्रँड लिस्ट 2023 नुसार TCS आणि इन्फोसिस या भारतीय आयटी कंपन्यांना पहिल्या 3 मध्ये स्थान मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न, कोलंबिया विद्यापीठाच्या 268 वर्षाच्या इतिहासात प्रथमच महिला अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचं उत्तर आहे मिनोचे शापिक यांची. कोलंबिया विद्यापीठाच्या 268 वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिला अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. मिनोचे शापिक यांचं नाव लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न, दरवर्षी $3 ट्रिलियन अनलॉक करण्यासाठी अलीकडेच गिव्हिंग टू एम्प्लिफाय अर्थ ऍक्शन इनिशिएटिव्ह कोणी सुरू केलं आहे? याचं उत्तर आहे WEF. दरवर्षी 3 ट्रिलियन अनलॉक करण्यासाठी अलीकडेच गिव्हिंग टू एम्प्लिफाय अर्थ ऍक्शन इनिशिएटिव्ह जे आहे हे सुरू केलेलं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. नंतर, नुकतीच पंतप्रधान पदाचा राजीनामा देणारी जॅसिंडा ऑर्डर्न कोणत्या देशाची होती? तर याचं उत्तर आहे न्यूझीलंड. नुकतीच पंतप्रधान पदाचा राजीनामा देणारी जॅसिंडा ऑर्डर्न जी आहे ही न्यूझीलंड देशाची होती. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या प्रकारच्या कर्करोगासाठी MSN ग्रुपने अलीकडेच पहिले जेनेरिक औषध पॅल्बोसिलिप लॉन्च केलेलं आहे? याचं उत्तर आहे स्तनाचा कर्करोग ब्रिस्ट कॅन्सरसाठी
एमएसएन ग्रुपनं अलीकडेच पहिले जेनेरिक औषध ज्याचं नाव आहे पॅल्बोसिलिब ज्या इथे लॉन्च केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, नमस्ते वर्ल्ड टॉय ब्रँड नुकताच कोठे लॉन्च करण्यात आला? याचं उत्तर आहे हैदराबादमध्ये. तर नमस्ते वर्ल्ड टॉय ब्रँड हा हैदराबादमध्ये लॉन्च करण्यात आलेला, लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, अगदी अलीकडे पूर्णपणे ई गव्हर्नन्सकडे वळणारा देशाचा पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता आहे? तर याचं उत्तर आहे जम्मू आणि काश्मीर जो आहे हा अगदी अलीकडे पूर्णपणे ई गव्हर्नन्सकडे वळणारा देशाचा पहिला केंद्रशासित प्रदेश आहे जम्मू आणि काश्मीर. पुढचा प्रश्न आहे, अलीकडेच तामिळनाडू मर्कंटाईल बँक लिमिटेडला 2022 सालासाठी सर्वोत्कृष्ट लघु बँक पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. हा पुरस्कार कोणी प्रदान केला? याचं उत्तर आहे नितीन गडकरी. तर अलीकडेच तामिळनाडू मर्कंटाईल बँक लिमिटेडला 2022 सालासाठी सर्वोत्कृष्ट लघु बँक पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे. तर हा पुरस्कार जो आहे नितीन गडकरीने दिला. पुढचा प्रश्न, नुकतेच निधन झालेले कवी नीलमणी फुकन हे कोणत्या राज्यातील होते? उत्तर आहे आसाम. तर नुकतेच निधन झालेले कवी नीलमणी फुकन हे आसाम या राज्यातील होते. पुढचा प्रश्न, क्रिकेटपटू हाशिम अमला याने निवृत्ती घेतली तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे? तर उत्तर आहे दक्षिण आफ्रिका. क्रिकेटपटू हाशिम अमला याने नुकतीच निवृत्ती घेतली तो कुठल्या देशाचा खेळाडू होता? दक्षिण आफ्रिकेचा. पुढचा प्रश्न, अलीकडेच पहिला संयुक्त प्रशिक्षण सराव चक्रीवादळ एक कोणत्या देशासोबत राजस्थानमध्ये भारतीय सैन्याने आयोजित केलेला आहे? याचं उत्तर आहे इजिप्त. तर अलीकडेच पहिला संयुक्त प्रशिक्षण सराव चक्रीवादळ एक जो आहे ते इजिप्त देशासोबत राजस्थानमध्ये भारतीय सैन्याने आयोजित केलेला आहे. पुढचा प्रश्न, भारताने प्रायोजित केलेला कोणता ठराव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने अलीकडे स्वीकारला आहे? तर याचं उत्तर आहे लोकशाहीसाठी शिक्षण. ठीक आहे, लक्षात ठेवा, भारताने प्रायोजित केलेला कोणता ठराव संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने अलीकडे स्वीकारलेला आहे? लोकशाहीसाठी शिक्षण. पुढचा प्रश्न, नुकतीच युएस सिटी कौन्सिल सदस्य बनणारी पहिली कृष्णवर्णीय भारतीय वंशांची महिला कोण आहे? याचं उत्तर आहे जननी रामचंद्रन. लक्षात ठेवा, नुकतीच युएस सिटी कौन्सिल सदस्य बनणारी पहिली कृष्णवर्णीय भारतीय वंशाची महिला कोण आहे? जननी रामचंद्रन. पुढचा प्रश्न, आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळा फितूर 2023 ची कोणती आवृत्ती माद्रिदमध्ये आयोजित केली जात आहे? याचं उत्तर आहे 43वी. लक्षात ठेवा, आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळा फितूर 2023 ची 43वी जी आवृत्ती आहे ही माद्रिदमध्ये आयोजित केली जात आहे. पुढचा प्रश्न, अलीकडेच इंडिया द मोदी प्रश्न हा डॉक्युमेंटरी कोणाकडून प्रदर्शित करण्यात आला? तर याचं उत्तर आहे बीबीसी कडून. अलीकडेच इंडिया द मोदी प्रश्न हा डॉक्युमेंटरी जो आहे हा बीबीसी कडून प्रदर्शित करण्यात आला. आणि पुढचा प्रश्न आहे, नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 17व्या ASER 2022 अहवालाचं उद्दिष्ट काय आहे? तर याचं उत्तर आहे शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे. तर नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 17व्या ASER 2022 अहवालाचं उद्दिष्ट काय? शैक्षणिक गुणवत्ता वाढवणं. ठीक आहे, तर अशा प्रकारचे हे 50 प्रश्न आहेत. व्हिडिओ तुम्ही 2-3 वेळा रिवाईज करून ऐका, तुमचे डायरेक्टली उजळणी जी असेल ती होऊन जाईल. झालेले सगळे पार्ट्स बघून घ्या. करंट अफेअर्स हा स्कोरिंग विषय आहे, आपल्याला अजिबात करंट अफेअर्सचे मार्क्स घालून चालणार नाही. जास्तीत जास्त स्कोर करण्याचा 100% आपण प्रयत्न जो आहे तो करणार आहे. त्यासाठी तुम्ही आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओला लाईक करा आणि नक्की शेअर करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.